दीपावली म्हटली की दिव्यांचा आनंदाचा आणि संस्कृतीचा सण। या सणानिमित्त लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वत्र आनंद आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळते। त्यात सुरांच्या आविष्कारांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे। दीपावली सण विविध फराळ, फटाक्यांची आतिषबाजी, रांगोळी, किल्ले बांधणी, शुभेच्छांचा आदींचा आगळावेगळा व उत्साहाचा सर्वात मोठा सण असतो आणि या सणानिमित्त झालेल्या दिवाळी पहाटने वातावरण प्रफुल्लित व उल्हासमय केले आहे। दीपावली पहाट, त्यातच थंडीचा गारवा आणि त्यामध्ये सुश्राव्य सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पनवेलमध्ये दिवाळीची पहाट सजली होती। निमित्त होते ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर, युवा नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे संपन्न झाले। यंदा दिवाळी पहाटचे 6वे वर्ष होते। यामध्ये झी मराठी लिटिल चॅम्प फेम, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशम पायन, शमिका भिडे, तसेच सूरनवा ध्यास नवा स्पर्धक प्रणय पवार हे प्रसिद्ध गायक मंडळी सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल सादर केली। एकाहून एक गीते सादर करीत त्यांनी रसिकांची वाहवा मिळविली। तर या सोहळ्याचे निवेदनही तेवढ्याच खुमासदार पद्धतीने सुप्रसिद्ध निवेदिका धनश्री दामले यांनी केले। यावेळी वाद्यवृंद वरची सातही तेवढीच ताकदीची होती। तबल्यावर विवेक भागवत, पखवाज ढोलक आणि ढोलकीवर राजू साळवी, ॲक्टोपॅडवर शशांक खाडकर, बासरी विक्रांत तरे, संवादिनी केदार भागवत, तर कीबोर्डवर स्वप्नील कदम यांनी साथ दिली। यावेळी वडाले तलाव परिसर हजारो श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने गजबजला होता। या तलावाच्या सौंदर्याने आणि निसर्गाच्या सान्निध्यात झालेल्या मैफिलीने पहाट ते कोवळ्या उन्हाच्या साक्षीने तेजोमय संगीत बहरत होते। यावेळी सर्व उपस्थितांचे आभार श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव, माजी सभागृह नेते व कार्यक्रमाचे आयोजक परेश ठाकूर यांनी मानले। या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर सुहास हळदीपूरकर, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, सांस्कृतिक सेलचे तालुका अध्यक्ष पंडित उमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते अजय कांटुळे, भाजपचे कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी उपमहापौर चारुशीला खरत, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा खरत, अर्चना ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेवक हरेश केणी, मनोहर म्हात्रे, मनोज भुजबळ, संतोष शेट्टी, प्रवीण पाटील, बबन मुकादम, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, मंदा भगत, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, कला, संगीत, वैद्यकीय, विधी आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। हा संगीतमय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा, युवा मोर्चा आणि भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली। या कार्यक्रमासाठी ज्यांनी विशेष मेहनत घेतली ते मुग्धा वैशम पायन, प्रथमेश लघाटे, शमिका भिडे, प्रणय पवार, विवेक भागवत, राजू साळवी, शशांक हाडकर, विक्रांत तरे, केदार भागवत, स्वप्नील कदम, सर्वेश गोखले, निवेदिका धनश्री दामले
हे सर्व कलाकार ज्यांनी अतिशय मनापासून हा कार्यक्रम आपल्या समोर सादर केला आणि हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून ज्यांनी इथे दिवस रात्र मेहनत घेतली, विशेषतः रात्री 4 वाजेपर्यंत पनवेल शहर युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे सहकारी हे या इथे मेहनत करत होते, त्यांच्यामुळे अतिशय नीटनेटका असा कार्यक्रम आपल्यासमोर सादर होऊ शकला. आणि त्याचबरोबरीने अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मान्य श्री रामशेठ ठाकूर साहेब आणि मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपल्यासमोर येऊ शकला, त्यांचंसुद्धा अतिशय विशेष असा आभार, आपला सर्वांचा आभार. आपल्यामुळेच या इथे एवढा चांगला कार्यक्रम हा होऊ शकलेला आहे आणि त्याचबरोबर पुढील कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा आम्हाला इथं प्रोत्साहन भेटू शकलेलं आहे. आपल्या सर्वांचं इथं मी आभार व्यक्त करतो.